शहरातील कापड बाजार गाजगल्ली येथे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ड्रेनेज व पाईपलाईनचे काम सुरू आहे। मात्र काही दिवसांपासून रस्त्यावर खड्डे खोदून हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे। रस्त्यावर खड्डे तसेच उघडे असून त्यालगत मातीचे व गाळ्याचे ढिगार तसेच सोडून देण्यात आले आहे। यामुळे येथील नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। येत्या 2 दिवसात सदर काम सुरू न केल्यास समाजवादी पार्टीच्या वतीनं महापालिका कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजिम राजे यांनी दिलाय। नमस्कार, मी अजिम राजे, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष। सध्या शहरामध्ये सुरू असलेल्या भुयारी गटारचे काम व फेस्टू पिण्याच्या पाण्याची लाईन ही कामे चालू आहे।